नमस्कार, आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये सर्वांचं स्वागत. आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस होता, त्यामुळे अधिवेशनाच्या बातम्यांसंदर्भात एक विशेष बातमीपत्रासह राज्यभरातील काही प्रमुख घडामोडी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय. तर एक नजर टाकूयात आजच्या दिवसभरातील ठळक आणि महत्वाच्या घडामोडींवर. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील गोंधळ, सभा अर्ध्यातच बरखास्त. सत्ताधारी व विरोधक दोघांनीही समज देण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली मागणी. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विधानसभेत गदारोळ. शिवसेना भाजप आमदार आमने-सामने. गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचा हुबेहूब आवाज काढणाऱ्या अवलियाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. शासकीय आदिवासी वसतिगृह प्रवेशासंदर्भात येणाऱ्या अडचणींचा चोपडा तहसीलदारांना आदिवासी विकास परिषदेतर्फे देण्यात आलं निवेदन. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील गोंधळ उडालाय. या गोंधळामुळे अधिवेशन स्थगित करण्यात आलंय. सभेत उपस्थित सदस्यांमध्ये बॅनरच्या विषयावरून गोंधळ उडाल्याचं पाहावयास मिळालं. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, अध्यक्ष मध्ये वेलमध्ये येणं हे आपल्या इथे नेहमीच आहे, नियमित आहे. अनेक नवीन सदस्य आहेत, पण विरोधी पक्षाच्या वतीनं वेलमध्ये जरी आलं तरी त्या ठिकाणी संयमाने विरोधी पक्ष वागेल, कोणीही कोणाच्या अंगावर जाणार नाही. हे विरोधी पक्षाच्या वतीनं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. किंबहुना जे काही आमचे या सभागृहातले प्रथा परंपरेने अधिकार आहेत त्या अधिकाराचा आम्ही योग्यच वापर करू, परंतु या सभागृहाचा डिकोरम हा कुठेही दूर होणार नाही अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा नेहमी असेल हे माझं आश्वासन आहे. पण त्याचसोबत सत्तारूढ पक्षालाही आपण समज दिलेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. यापूर्वीही विरोधी पक्ष इथे आल्यानंतर सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी येऊन बॅनर ओढणं, कोणाला ओढणं असं कधी केलं नाही. या सभागृहात असं होत नाही, त्यामुळे हे सत्तारूढ पक्षालाही सांगितलं पाहिजे. विरोधी पक्षाची आपली भूमिका असते, सत्तारूढ पक्षाची आपली भूमिका असते, त्यामुळे दोन्ही भूमिका दोन्हीकडच्या नवीन सदस्यांनी समजून घेतल्या पाहिजेत अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि मी पुन्हा आपल्याला एवढीच विनंती करतो, आमची मागणी एकच आहे की शेतकऱ्यांना 25,000 रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विधानसभेत उडालेल्या गदारोळानंतर शिवसेना भाजप आमदार आमने-सामने आले होते. अधिवेशन तहकूब झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. सभागृहाला काळीमा लागेल असं काम करू नका, शांततेत बोला, बोंबलून काहीही होणार नाही असं ते म्हणाले. तर सध्या देशांमध्ये जी परिस्थिती आहे त्यावरून तरुणांना चिथवण्याचं काम सध्या सुरू आहे, तरुण बॉम्ब आहेत, त्याची वाद पेटवण्याचं काम केंद्र सरकारनं करू नये असंही मुख्यमंत्री म्हणाले. पाहूया नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाले. विद्यार्थ्यांवरती गोळीबार केला, जणू काही जालियनवाला बागेतले दिवस परत आले की काय. जालियनवाला बाग तो जो काही तिथे हिंसाचार घडला होता तसं वातावरण या देशात पुन्हा निर्माण केले जाते की काय, असं भीतीचं वातावरण संपूर्ण देशात आणि युवकांच्या मनात केलं जाते. आणि मला धास्ती याच गोष्टीची वाटते की ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये युवक जिथे बिथरतो ते तो देश स्थिर राहू शकत नाही. म्हणून मी केंद्र सरकारला सांगतोय की तुम्ही युवकांना बिथरवू नका. युवक हे आपल्या देशाचं हे भावी आधारस्तंभ आहेत, युवक ही आपली शक्ती आहे. आणि दरवेळेला प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्ये लवकरात लवकर म्हणजे मला वाटतं 2020-2021 संपूर्ण जगातला हिंदुस्थान हा तरुण देश असेल आणि ही तरुण म्हणजे ही युवा शक्ती हा युवा बॉम्ब आहे, त्या बॉम्बला बॉम्बची वाद पेटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करू नये ही मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतोय. आणि अवकाळी पावसासाठी 7,207 कोटी अशी साधारणतः एक 15,500 कोटीची मागणी राज्याने केंद्राकडे केलेली आहे. इथे जे काही आदळापट करतायत त्यांच्याच पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आहे, त्यांचेच नेते पंतप्रधान आहेत. शेतकऱ्यांबद्दल गळा इकडे जे काढतायत तर त्यांना म्हणे तिकडे जाऊन तुमचा गळा जरा मोकळा करा, पाहे तर काय गळा मोकळा करणाऱ्या गोळ्या मी देतो. पण राज्यामध्ये सुद्धा शांतता आहे, व्यवस्थित सगळं चालू आहे. आणि शेतकऱ्यांना जो मी शब्द दिलेला आहे तो शब्द माझा आणि शेतकऱ्यांचा मधला आहे, तो मी पाळणार आहे. पण आम्हाला तुम्ही कराला लावलं असा आव आमच्या विरोधी पक्षाने आणण्याचा प्रयत्न करू नये. मला असं वाटतं तुम्हाला प्रश्न मांडायचे असतील तर त्याला एक पद्धत आहे,
बोंबलून प्रश्न मांडता येत नाही, आमचं उत्तर न ऐकता बोंबलत बसलात तर जनतेसमोर तुमचा जो काही कांगावा आहे तोच उघडा होतोय आणि लोकांसमोर तुमचाच बिंग फुटतंय हे मी विरोधी पक्षांना एकेकाळचे माझे मित्र म्हणून नम्रपणाने सांगतोय. सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आल्यानंतर सभागृहाच्या बाहेरही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं, पण पुरवणी मागण्यांमध्ये जेव्हा हा विषय आला तेव्हा फक्त 750 कोटी मंजुरी देण्यात आली. शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 मदत देण्यासाठी 23,000 कोटींची घोषणा करावी लागणार आहे असं देखील फडणवीस म्हणाले. सरकारनं राज्यामध्ये काम सुरू करताच शेतकऱ्यांना दिलेलं वचन मोडलं अशी टीका देखील फडणवीस यांनी केली. किमा या ठिकाणी आज ज्यांनी उत्तर दिलं त्या जयंत पाटलांना आहे, तुम्ही घोषणा करताना स्वतःच्या जीवावर केली होती की केंद्र सरकारच्या जीवावर केली होती याचं देखील उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. त्यामुळे आपलं अपयश लपवण्याकरता केंद्र सरकारचं नाव घेणं हे योग्य नाहीये. राज्याच्या भरोशावर मदत केली त्यामुळे या ठिकाणी आमची मागणी आहे 25,000 रुपये हेक्टरी तुमची भूमिका होती, तुम्ही घोषणा केली होती, तुम्ही एकत्रित आला, तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला, पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करू म्हणून सांगितलं पण पैसे दिलेले नाही. त्यामुळे ही अक्षरशः हा विश्वासघात आहे. शेतकऱ्यांच्या सोबत या सरकारने विश्वासघाताची मालिका या ठिकाणी सुरू केली आहे. हिवाळी अधिवेशनात भाजपनं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे अनेक आमदारांनी आपलं मत बाहेर येऊन व्यक्त केलंय. यात प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. भाजप हे राज्यात ज्याप्रमाणे आक्रमक आहे त्याचप्रमाणे केंद्रात देखील शेतकऱ्यांसाठी आक्रमक का होत नाहीये असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केलाय. तर केंद्रात आपलं सरकार असल्यानं राज्यातून केंद्राला एक तरी पत्र भाजपाल्यांनी लिहिलंय का असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावलाय. भाजपच्या आमदारांनी शेतकऱ्यांविषयी दाखवलेल्या आक्रमकते संदर्भात आनंद व्यक्त करीत असल्याचं देखील आमदार बच्चू कडू यांनी म्हणाले. पाहूयात नेमकं बच्चू कडू काय म्हणाले. इकडे आक्रमक होते आणि केंद्रात काहीच मांगत नाही. एक पत्र तरी लिहिलं का तुम्ही सांगा. इथल्या भाजपवाल्यानं किमान मोदीजीला एक पत्र लिहायला पाहिजे का. सत्ता आपली जरी नसली तर शेतकरी आपलेच आहे, देशातले आहे. आणि मग 370 जशी तुम्ही आघाडीनं ते मंजूर करताय, राम मंदिराचा विषय झाला, आता नागरिकत्वाचा विषय झाला, त्याच ताकदीनं शेतकऱ्याचा विषय भाजपवाले का घेत नाही याचं मला दुःख आहे. नाही आक्रमकता शेतकऱ्याबद्दल दाखवली याच्याबद्दल धन्यवाद देतो, पण ते थोडस त्याला आवर घालावा एवढंच सांगायचं आहे. काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढणारा अवलियाचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. तरुणांसह अबाल वृद्धांना सुद्धा शरद पवारांची भुरड पडेल असा हा अवलिया आवाज काढतोय. उस्मानाबाद जिल्ह्यातील एडशी येथे असलेला हा कार्यकर्ता खासदार शरद पवार यांचा फॅन देखील आहे. आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ आम्ही खास घेऊन आलोय. पाहूयात हा संपूर्ण व्हिडिओ. जीवित छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे आणि संतश्रेष्ठ ज्ञानोबाजी तुकोबांच्या भारतात काम करत असताना स्वातंत्र्य काळापासून देशाचे अनेक नेते झाले, अनेक सरकार या देशामध्ये आली, परंतु या भाजपसारखं घाटकी सरकार मी बघितलं नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेतले. आज मला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आणि केंद्रातून आज वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत. त्याचप्रमाणे माझे जुने सहकारी त्यांचे पण मला निरोप येत आहेत, पत्र येत आहेत, फोन येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे जरी दिली असल्या तरी त्यांच्या दिल्लीवरून सुद्धा जुन्या संसदेच्या मित्रांचे मला निरोप येत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये आपण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं याचं कारण असं की श्रीमंत बाळासाहेब ठाकरे हे सेनाप्रमुख जरी होते ते माझे चांगले मित्र होते आणि त्यांना मी 25-30 वर्षापूर्वी एक चांगला शब्द दिला होता की ठाकरे घराण्याचं आपण एकदा तरी नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या कारणाने आज उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या सवतखेडे येथे एक दुःखद घटना घडली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे.
23 वर्षीय जिजाबाई इंगळे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून जिजाबाई आणि तिचा पती धनराज या दोघांमध्ये वाद असल्याची माहिती मिळते. महिलेच्या पतीवर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा काहीसा पवित्रा मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतलाय. यासंदर्भात जामनेर पोलिसात अधिक यासंदर्भात जामनेर पोलीस अधिक तपास करीत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेशादरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्या त्वरित सुटाव्या यासाठी चोपडा तहसीलदारांना भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे निवेदन देण्यात आलंय. चोपडा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील शासकीय आदिवासी मुला मुलींच्या वसतिगृह प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं हे निवेदन देण्यात आलंय. मागण्या जर त्वरित पूर्ण झाल्या नाही तर 24 डिसेंबर पासून आंदोलन देखील करण्यात येईल असा इशारा भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे देण्यात आल्याची माहिती दारसिंग पावरा यांनी दिली आहे. आदिवासी मुला मुलींच्या वसतिगृहातील प्रवेश व इतर समस्या संदर्भात आम्ही मागच्या वेळेस मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री असेल, आदिवासी राज्यमंत्री असेल, प्रधान सचिव असेल, आयुक्त असेल, अपर आयुक्त असेल, जिल्हाधिकारी साहेब असेल, पोलीस अधीक्षक असेल, तहसीलदार असेल आणि प्रकल्प अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा आमच्या समस्या बऱ्याच अजूनपर्यंत सुटलेले नाही. जर आता जर आमच्या समस्या सुटत नसतील तर आम्ही आता वसतिगृहासमोरच आंदोलन करणार आणि जोपर्यंत शासन दखल घेत नाही किंवा प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सतत सुरू राहणार आहे. येत्या 24 तारखेला धनवाळी रोड वसतिगृहासमोरच आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोतच. तरी शासनाने आमच्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्यांच्या ते समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावे हीच आमची अपेक्षा. तर या होत्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी. ताज्या बातम्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा. पाहत रहा आवाज मराठी. धन्यवाद.